भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दिलेलं चॅलेंज आजच्या कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीनंतर सोशल मीडियात चांगलंच गाजू लागलंय. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या चॅलेंजवर मीम्सचा पाऊस पडलाय. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम यांच्यात लढत झाली असली तरी प्रत्यक्ष नामदार सतेज पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्याच प्रतिष्ठेची ही खरी लढत होती. चंद्रकांत जाधव यांच्या अकाली जाण्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली. भाजप ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करेल आणि राजकीय सौहार्दतेचं दर्शन घडवेल असं वाटत होतं, परंतु तसं झालं नाही. त्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या चॅलेंजनुसार ते या पोटनिवडणुकीत स्वतः उतरतील असं वाटत होतं, पण ते स्वतः नाहीतच पण थेट उपऱ्या कार्यकर्त्याला भाजपनं उमेदवारी दिली, त्यामुळं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर सोशल मीडियातून टीका होत होती. युवासेनेनं तरी निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन या चंद्रकांत पाटील यांच्या चॅलेंजवर कॅम्पेनच चालवलं. आज निकालाचा ट्रेंड महाविकास आघाडीच्या बाजूनं जाताना दिसू लागताच सोशल मीडियावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हिमालयात जाईनवर मीम्सचा वर्षाव होऊ लागला. केवळ सोशल मीडियावरच नव्हे तर शहरात काही ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवणारी पोस्टर सुद्धा झळकली. एका बाजूला इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी मात्र मी निवडणुकीला उभाच नव्हतो तर हिमालयात जाण्याचा प्रश्नच कुठं येतो असा प्रतिसवाल करत लोकांचं आणखी मनोरंजन केलंय.